IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन तर्फे क्लर्क लिपिक या पदासाठी 5,000 जास्त जागांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशातील प्रत्येक राज्यामध्ये ही भरती होणार असून महाराष्ट्रामध्ये एकूण 321 जागा आहेत. बँकेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत अवश्य बघा. नमस्कार मित्रांनो, माहिती मीडियम मध्ये स्वागत. इथे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती नेहमी उपलब्ध असेल. अधिकृत जाहिरात वाचायची असेल किंवा ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर IBPS.in या वेबसाईटवर तुम्हाला करता येईल. वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर क्लर्क्स साठी या सर्व बँका सहभागी होणार आहेत. लिस्ट ऑफ पार्टिसिपेटिंग बँक्स: बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया. प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक बँकेनुसार आणि कॅटेगरी वाईज किती जागा आहेत याची संपूर्ण माहिती या अनेक्स्चर 1 तुम्हाला बघायला मिळेल. आपण महाराष्ट्रामधील उपलब्ध पदांची माहिती बघू. मित्रांनो, इथे ज्या बँकेमध्ये भरती होणार आहे तिच्या नावासमोर SC, ST, OBC, EWS, जनरल आणि इतर कॅटेगरीनुसार एकूण पदांची माहिती तुम्हाला दिसेल. उदाहरणार्थ बँक ऑफ इंडियामध्ये सर्व कॅटेगरीज मिळून 206 जागा आहेत. याप्रमाणे सर्व बँकेत महाराष्ट्र राज्यात 321 जागा उपलब्ध आहेत. या पदासाठी पात्रता काय? उमेदवार भारतीय रहिवासी असला पाहिजे. या व्यतिरिक्त अजून कोणते उमेदवार पात्र असतील त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. उमेदवाराचे वय 1 जुलै 2021 रोजी 20 कमी आणि 28 जास्त नसावे. यामध्ये दोन्ही तारखांचा समावेश असेल. म्हणजे उमेदवाराचा जन्म 2 जुलै 1993 पूर्वीचा आणि 1 जुलै 2001 नंतरचा नसावा. तसेच यामध्ये कॅटेगरी वाईज उमेदवारांना सूट देखील देण्यात आली आहे. जसे उमेदवार SC आणि ST कॅटेगरीतील असेल तर 5 OBC नॉन क्रिमिलियर असेल तर 3 उमेदवार अपंग असेल तर 10 याचप्रमाणे एक्स सर्व्हिसमॅन, डिझेबल एक्स सर्व्हिसमॅन, विधवा, फारकती झालेल्या महिला आणि इतर उमेदवारांसाठी देखील देण्यात आलेल्या वयाच्या रिलॅक्सेशन संदर्भात माहिती दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता: भारत सरकारद्वारा प्रमाणित युनिव्हर्सिटी मार्फत कोणत्याही शाखेचा पदवीधर अथवा त्यासारखीच केंद्र सरकार मान्यताप्राप्त पात्रता. उमेदवाराकडे पदवीधर असल्याचा पुरावा म्हणून डिग्री आणि मार्कशीट असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे कम्प्युटर लिटरेसी म्हणजे संगणक साक्षरता असणे आवश्यक आहे. त्यासाठी उमेदवाराने हायस्कूल, कॉलेज अथवा इन्स्टिट्यूटमध्ये कम्प्युटर प्रशिक्षण घेतलेले असावे. ज्या राज्यातील बँकेसाठी अर्ज करणार आहात तिथली ऑफिशियल लोकल लँग्वेज म्हणजे स्थानिक भाषा उमेदवाराला वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे. मित्रांनो, या पदांसाठी 2 परीक्षा होणार आहेत. ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि ऑनलाईन मेन एक्झामिनेशन. जे उमेदवार ऑनलाईन प्रिलिमिनरी परीक्षेत पात्र ठरतील त्यांनाच ऑनलाईन मेन परीक्षेला बसता येईल. अर्ज भरण्याच्या तारखेपासून कामावर रुजू कधी केले जाईल यासंबंधीचे तात्पुरते वेळापत्रक सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल. ऑनलाईन रजिस्ट्रेशन, नोंदणी आणि ऍप्लिकेशन फी भरणा 12 जुलै 2021 ते 1 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये करता येईल. परीक्षेपूर्वीच्या प्रशिक्षणासाठी कॉल लेटर ऑगस्ट 2021 या महिन्यामध्ये डाउनलोड करता येईल. 16 ऑगस्ट 2021 पासून पूर्व परीक्षेची ट्रेनिंग सुरू केली जाईल. प्रिलिमिनरी ऑनलाईन परीक्षेचे कॉल लेटर तुम्हाला ऑगस्ट 2021 याच महिन्यात डाउनलोड करता येईल. त्यानंतर ही प्रिलिमिनरी ऑनलाईन परीक्षा 28 ऑगस्ट, 29 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर या दिवशी घेतली जाईल. सप्टेंबर अथवा ऑक्टोबर 2021 दरम्यान या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. यानंतर तुम्हाला मेन ऑनलाईन परीक्षेसाठी लागणारे कॉल लेटर ऑक्टोबर 2021 या महिन्यात डाउनलोड करता येईल. 31 ऑक्टोबर 2021 रोजी मेन ऑनलाईन परीक्षा पार पडेल आणि त्यानंतर एप्रिल 2022 पासून प्रोविजनल अलॉटमेंट म्हणजे तात्पुरते वाटप केले जाईल. लक्षात असू द्या, हे वेळापत्रक तात्पुरते असून यात बदल होण्याची शक्यता असेल. त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे IBPS.in ही वेबसाईट चेक करावी. या नोटिफिकेशनमध्ये एक्स सर्व्हिसमॅन, EWS तसेच अपंग उमेदवारांच्या आरक्षणासंबंधी सविस्तर माहिती देखील दिलेली आहे. ती तुम्ही नक्की वाचा. एक्झामिनेशन पॅटर्न, परीक्षेचे स्वरूप. मित्रांनो, सर्वप्रथम होणारी प्रिलिमिनरी परीक्षा इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी यावर आधारित असेल. ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेजसाठी 30 30 आणि 20 कालावधी असेल. न्यूमेरिकल ॲबिलिटीसाठी 35 आणि 20 कालावधी असेल. तसेच रिझनिंग ॲबिलिटीसाठी 35 आणि 20 कालावधी असेल. अशी एकूण 100 ची परीक्षा 1 तासात पूर्ण सोडवावी लागेल.
मेन परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांना IBPS द्वारा निश्चित केलेले कट ऑफ मार्क्स प्राप्त करणे अनिवार्य राहील. आता त्याखाली मेन परीक्षा कोणत्या स्वरूपाची असेल ती माहिती दिलेली आहे. जनरल और फायनान्शियल अवेअरनेस 50 प्रश्न, 50 मार्क्स आणि 35 मिनिटांचा टायमिंग. जनरल इंग्लिशसाठी 40 प्रश्न, 40 मार्क्स आणि 35 मिनिटांचा टायमिंग. रिझनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड यासाठी 50 प्रश्न आणि 60 मार्क्स असतील, ज्यासाठी तुम्हाला 45 मिनिटांचा वेळ दिला जाईल. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड यासाठी 50 प्रश्न आणि 50 मार्क्स असतील, यासाठी देखील तुम्हाला 45 मिनिटांचा कालावधी मिळेल. असे एकत्रितपणे 190 प्रश्न आणि 200 मार्क्स आणि त्यासाठी 160 मिनिटांचा वेळ दिला जाईल. मित्रांनो, यापैकी इंग्रजी भाषेची टेस्ट वगळता इतर सर्व टेस्ट या हिंदी आणि इंग्रजी भाषेत असतील. तसेच या दोन्हीही परीक्षांमध्ये चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, ज्यामुळे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 इतके मार्क्स कापले जातील. एक्झामिनेशन सेंटर्स नोटिफिकेशनमध्ये पेज नंबर 31 पासून पुढे तात्पुरती प्रत्येक राज्यानुसार दोन्हीही परीक्षेसाठी ठरवलेली परीक्षा केंद्रांची लिस्ट दिली आहे, ज्यानुसार महाराष्ट्रामध्ये प्रिलिमिनरी आणि मेन एक्झामिनेशनसाठी निश्चित परीक्षा केंद्रांच्या शहरांची नावे दिली आहेत. मित्रांनो, इतर सर्व माहिती जसे ऑनलाईन अर्जावर फोटो किंवा सही अपलोड करताना त्याची साईज किती असावी, आवश्यक कागदपत्रे कोणत्या फॉर्मॅटमध्ये आणि किती साईजमध्ये अपलोड करावे, कागदपत्र अपलोड करण्याची योग्य पद्धत, ही सर्व माहिती नोटिफिकेशनच्या पेज नंबर 33 अनेक्स्टर 3 उपलब्ध आहे. ती अर्ज करण्यापूर्वी तुम्ही नक्की वाचा अशी मी विनंती करेल. नोटिफिकेशन सोबत जोडलेले इतर महत्त्वाचे दस्तऐवज जे कॅटेगरी वाईज उमेदवारांनी भरून जमा करणे आवश्यक आहे. सेल्फ डिक्लेरेशन प्रत्येक उमेदवारासाठी पेज नंबर 35, SC आणि ST कॅटेगरीतील उमेदवारांसाठी फॉर्म पेज नंबर 36 अँड 37, OBC उमेदवारांसाठी फॉर्म पेज नंबर 38, इन्कम ॲसेट सर्टिफिकेट EWS उमेदवारांसाठी पेज नंबर 39, अपंग उमेदवारांसाठी सर्टिफिकेट ऑफ डिझॅबिलिटी पेज नंबर 40, एकापेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्या उमेदवारांसाठी सर्टिफिकेट ऑफ डिझॅबिलिटी पेज नंबर 41 अँड 42, एक्स सर्व्हिसमॅन उमेदवारांसाठी प्रोफॉर्मा A, B, C आणि D पेज नंबर 45, 46, 47 अँड 48. तर मित्रांनो, शक्य होईल तितक्या घटकांचा व्हिडिओमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी सुद्धा अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ही ऑफिशियल नोटिफिकेशन अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचावी असे मी रेकमेंड करेल. काही प्रश्न अथवा अभिप्राय असतील तर कमेंटद्वारे अथवा माहिती मीडियमच्या टेलिग्राम चॅनलवर जरूर कळवा. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.